आता आपण पाहू की आपण ते क्रिएट करू शकतो. तर इथं wordpress.com असं आपण इथं टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावरती इथं फर्स्ट ऑफ ऑल आपलं युजर नेम जे आपलं ईमेल आय डी आहे रजिस्टर्ड ईमेल आहे ते टाकायचं आणि पासवर्ड टाकून द्यायचा. तर पासवर्ड टाकल्यावरती इथं लॉग इन करायचं. लॉग इन झाल्यानंतर इथं आपण आपल्या माय साईटवर गेल्यावरती तुम्हाला तुमची साईट दिसून येईल. तर हे तुमची साईटचं जे पेज आहे ते इथं तुम्हाला दिसेल. तर आता सध्या माझी साईट अशी आहे ज्यामध्ये होम पेज आहे आणि ह्या होम पेजवर तुम्ही बघू शकता पेजेस पण आहेत वेगवेगळे. अबाउट मी, अबाउट आय ICTFDP, ब्लॉग्स पण आहेत इथं. तर ब्लॉगचे वेबसाईट पण आहे. तसंच तुम्ही इथं बघू शकता तसेच इथं तुम्ही माझे NPTLचे पेज पण आहे. तर तुम्ही हे इथं बघू शकता की इथं मी एक व्हिडिओ पण एम्बेडेड केला आहे यूट्यूबचा ज्याच्यावरती माझं NPTLचं एक व्हिडिओ पण मी केलेला आहे. आता सपोज जर आपल्याला एक नवीन वेबसाईट क्रिएट करायची असेल तर इथं तुम्ही पाहू शकता खाली ॲड न्यूज साईट म्हणून आहे. तर तुम्ही जेव्हा ॲड न्यूज साईटवरती जाल तर तुम्हाला इथं दोन ऑप्शन मिळतील की एक की तुमचे एक्झिस्टिंग जे वेबसाईट आहे त्यालाच थोडं मॉडिफाय करा किंवा तुम्हाला एक नवीन वेबसाईट तुम्ही तर आपण एक नवीन वेबसाईट क्रिएट करायची. तर ते वेबसाईटला नाव काय द्यायचं तर सपोज मी त्याला नाव देतो की डायनामिक्स किंवा कायनामॅटिक्स नाव असा देतो. आणि त्याच्यामध्ये मी टाकतो की कशाबद्दल साईट आहे तर एज्युकेशन म्हणू शकतो माझं एज्युकेशनच्याबद्दल हे साईट आहे. तसंच इथं पुढं तुम्ही बघू शकता की याच्यात तुमचं गोल काय आहे म्हणजे तुमचं करायचं काय उद्देश आहे. तर याच्यामध्ये मी माझं एज्युकेशन असं टाकून देईन. ओके, तर एज्युकेशन याच्यावर मी क्लिक केलेलं आहे. आता पुढं मी कंटिन्यू म्हणेन. कंटिन्यू केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की कायनामॅटिक्सच्यावर तुम्हाला नाव अजून काय भेटू शकतं हे त्यांनी दिलेलं आहे. तर बाकी जे आहेत ते फ्री नाहीत पण जे आहेत फ्री ते त्यामध्ये तुमचं हे नाव दिलेलं आहे. तर सपोज जर मी इथं अजून एक टाकून देतो की 127 तर ते नाव अवेलेबल आहे का तर ते नाव पण अवेलेबल आहे. तर मी हे नाव सिलेक्ट करतो. तर ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला ऑप्शन दिसू शकतात की तिसरं स्टेप जे की ते तुम्ही पेड पण घेऊ शकता. तर इथं तुम्ही पेड बघू शकता 200 रुपये पर मंथ तसंच 350 रुपये पर मंथ आणि 800 रुपीज पर मंथ. तर मी स्टार्ट विथ अ फ्री ऑप्शननं जाईन पुढं. आणि इथं तुम्ही बघू शकता की आपली एक वेबसाईट इथं क्रिएट झालेली आहे. तर ह्या वेबसाईटचं जे तुमचं पेज क्रिएट झालेलं आहे ज्यामध्ये अजून तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता की तुम्ही वेबसाईटला आयकॉन देऊ शकता, टॅगलाईन टाकू शकता, तसंच तुम्ही याच्यामध्ये कॉन्टॅक्ट पेज अपडेट करू शकता, तसंच तुम्ही तुमचे ब्लॉग पण टाकू शकता जे की तुम्ही तुमच्या मनात जे असेल ते तुमचे विचार ते तुम्ही तिथं प्रकट करू शकता. तसेच तुम्ही जर इथं पुढं बघितले तर तुम्ही आता तुमची वेबसाईट कशी दिसते तुम्ही बघू शकता. आता इथं तुम्ही बघू शकता की हे तुमची वेबसाईट आहे. तर हे इथं जर मी पुन्हा व्हिजिट साईटवर गेलो तर माझ्या ह्या वेबसाईटवर आपण डायरेक्टली पोचू शकतो. आणि इथं तुम्ही ॲड्रेस पण पाहू शकता की हे आता kinematics127.wordpress.com हे तुमचं URL झालं ह्या वेबसाईटचं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे तुमचं होमपेज आहे. तसेच तुम्ही इथं पुढं कॉन्टॅक्टमध्ये गेला तर तुम्हाला तुमच्या वेबपेजवरती जे कॉन्टॅक्ट आहे ते इथं ते दिसेल. ओके, तर इथं तुम्ही पाहू शकता की तुमचे कॉन्टॅक्ट तुम्ही जर कुणाला कॉन्टॅक्ट करा असेल तुमच्याशी तर तुमचं नाव त्यांचं नाव आणि त्यांचा ईमेल आय डी टाकून तुम्हाला ते कमेंट्स करू शकतो आणि तर सबमिट करू शकतो. तर हे तुमचे एक अशा प्रकारे वेबसाईट क्रिएट झाले. तर सपोज त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून मॉडिफिकेशन करायचे असेल तर इथं तुम्ही फक्त wp-admin असं टाकून द्यायचं आणि एंटर दाबा. आणि एंटर दाबल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं तुमच्या वेबसाईटमध्ये सपोज जर तुम्हाला एक नवीन पेज ॲड करायचं असेल तर इथं तुम्ही पेजेस पण ॲड करू शकता. इथं तुम्ही बघू शकता की ॲड न्यू पेज म्हणू शकता इथं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे नवीन पेजेस म्हणजे आता आपल्या वेबसाईटमध्ये
होतं ते होम आणि कॉन्टॅक्ट होतं, तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची एक नवीन पेज ॲड करू शकता ज्याचं नाव सपोज मी घेतो आता थिअरी ऑफ मशीन. ओके, तर मी ह्याला थिअरी ऑफ मशीन्स नाव देतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मीडिया पण ॲड करू शकता. मीडिया म्हणजे तुम्ही एखादा फोटो वगैरे त्यात पण ॲड करू शकता. तर फोटो ॲड करणं वगैरे ते तुम्ही त्यात करू शकता, आणि जेणेकरून तुम्हाला जे गरजेचं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तसेच तुम्ही इथं थिअरी ऑफ मशीन जे आहे हे तुम्ही PDF अपडेट करू शकता. ह्याच्यामध्ये एखादं PDF टाकू शकता जे काय एम्बेडेड होऊन जाईल त्याच्यामध्ये, ते पेजमध्ये ॲड होऊन जाईल. तर सपोज मी इथं ॲड करतो, तर हे पेज ह्याच्यामध्ये ॲड होऊन जाईल. तर याला तुम्ही हे तुमची लिंक तयार होऊन जाईल, जिथं तुम्ही क्लिक केले की तुमचं ते PDF तिथं तयार होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, आणि याला पुन्हा तुम्हाला फक्त पब्लिश करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही पब्लिश करता तेव्हा ते पेज तिथं वेबसाईटवरती ॲड होऊन जातं. पण त्याच्यात पण एक आहे की तुमची ती पेज जे आहे ते वेबसाईटवर दिसेल की नाही दिसेल, तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा इथं ॲपिरियन्समध्ये जावं लागेल. ॲपिरियन्सनंतर मेन्यूमध्ये जावं लागेल, आणि मेन्यूमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही इथं पाहाल तर तुम्हाला असं दिसेल की हे जे आहे थिअरी ऑफ मशीन ह्याला आपल्याला ॲड टू मेन्यू करावं लागेल, आणि हे दिसायला हवं. तर इथं तुम्ही बघू शकता की आता तुमचं मेन्यू स्ट्रक्चर असं झालं. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याला तुम्ही वरती पण घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर हवं असेल तर हे मेन्यू होमच्या मध्ये एक सब मेन्यू होऊ शकतो. तर तुम्ही वरती पण घेऊ शकता. याला सेव्ह मेन्यू केला की तुम्ही बघू शकता की याला जर तुम्ही सेव्ह केलं, तुम्ही माय साईटवरती पुन्हा जाल तर इथं तुम्ही बघाल तर तुमची वेबसाईटमध्ये तर तुम्हाला इथं होमपेजवरती थिअरी ऑफ मशीन असं करून एक पेज तयार झालेला आहे. आणि या पेजवर जेव्हा तुम्ही क्लिक करा तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या PDF डॉक्युमेंटवर जा. हे त्याचं उद्देश होतं. तर अशा प्रकारे हे तुमची वेबसाईट तुमची क्रिएट झालेली आहे, आणि हे PDF डॉक्युमेंट इथं झाला डाउनलोड होताना तुम्ही इथं पाहू शकता. तर हे तुमचे PDF डॉक्युमेंट तुम्ही इथं पाहू शकता. तर हे एक वेबसाईट आहे. तसंच तुम्ही ह्याच्यामध्ये जर अजून तुम्हाला तुमचे थीम्स चेंज करायचे असतील तर तुम्ही इथं चेंज थीम्स पण करू शकता. पुन्हा WP ॲडमिन ह्यावरती जावा. ज्यावरती गेल्यानंतर तुम्ही थीम्स आहे इथं, तर तुमचे जर थीम्स तुम्हाला चेंज करायचे असतील तर थीम्स पण तुम्ही इथं चेंज करू शकता. माय साईट्सवर जाऊन इथं तुम्हाला कस्टमाईज थीम्स तुम्हाला दिसू शकतात. तर तुम्ही इथं जाऊन तुमच्या वेबसाईटचे जे थीम्स आहेत ते पण तुम्ही इथं चेंज करू शकता. तर हे पण ऑप्शन इथं अवेलेबल आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमचे बॅकग्राऊंड असेल, मेन्यू असतील, विजेट असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथं चेंज करू शकता. प्लस तुम्हाला वेबसाईट कशी दिसते कशी नाही दिसते ह्या गोष्टी पण तुम्ही इथं चेक करू शकता. तर अशा प्रकारे ही वेबसाईट तुमची इथं क्रिएट झालेली आहे. आणि जेव्हा तुम्ही इथं टाकाल तुमच्या वेबसाईटचं डायरेक्ट तुम्ही जर नाव टाकेल तर तुम्हाला असं दिसेल की कायनामॅटिक्स 127.wordpress.com जेव्हा तुम्ही टाकाल इथं तर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या वेबसाईटवर तुम्ही तुमचं होमपेज तुम्हाला भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही इथं एक वेबसाईट क्रिएट करू शकता, आणि तुम्ही तुमच्या गोष्टी तुमच्या शेअर्स जे आहेत त्या माहिती तुम्ही याच्यावर टाकू शकता. तुमच्या जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. तसेच तुम्ही बघू शकता की कस्टमाईज एक टॅब आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ह्या डायरेक्ट कस्टमाईज मेन्यूवरती जाईया. तर हे वेबसाईट क्रिएट करायची एक मेथड आहे जे तुम्हाला अवश्य आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि माझं हे तुम्हाला सांगायचं जे होतं ते समजून देतो.